गुड मॉर्निंग। आज आपण बघणार आहोत किचन मधल्या अगदा छोट्या छोट्या अशा टिप्स, यामुळे कामे अगदी पटकन होतील। चला तर सुरुवात करूयात। आपल्याला जेव्हा मोसंबी किंवा संत्रे खायचा इच्छा होते, त्यावेळेस सगळ्यात मोठा प्रश्न असतो की ते सोलायचे कसे। यामुळे नखांना होणारा तो त्रास नको असा वाटत असतो। अशा वेळी काय करायचं? मोसंबी किंवा संत्रे आपण सोलून घेतली तर त्याला कात्रीने वरचा भाग अलगद कापायचा, म्हणजेच तिची जी साल आहे ती अगदी पटकन निघते आणि खायला एकदम सोपी जाते। आता आपण पुढची टिप बघूया, ती म्हणजे गूळ। गूळ आपल्याला कशासाठी जर अगदी थोडासा वापरायचा असेल तर आपण तो मुसळीने फोडतो किंवा एखादा जाड कशाने तरी फोडतो। अशा वेळी काय होतं, त्याच्यावर मार बसल्यामुळे तो चिवट होतो। तर असा चिकट गूळ न होण्यासाठी आज आपल्याकडे एक सोपी साधी पद्धत आहे। गूळ अगदी जशीची तशी ती गुळाची भेली ठेवायची आणि आपण जिने अद्रक किसतो त्या खिसणीने काय करायचं, वरतून हळूहळू ती खिसणी फिरायची, म्हणजेच गूळ अगदी छान असा आपल्याला व्यवस्थित निघतो, म्हणजे तो अजिबात फोडायची गरज पडत नाही। आणि त्यानंतर एकदम सोपं म्हणजे गुळाची जी भेली आहे ती अगदी जशीची तशी राहते। वरतून ती एका प्लास्टिकमध्ये ठेवायची आणि तिला वरतून रबर लावायचं, म्हणजेच ती काय होतं, गूळ हा अजिबात आपल्याला त्याला पाणी सुटत नाही आणि आपल्याला पाहिजे तो गूळ अगदी झटपट आपण जितका पाहिजे तितका खिसून घेऊ शकतो। आता जी खिसणी आहे ती आपण अशी चिकट झालेली असते, मग ती घासणीने जर घासली तर घासणीचे जे तार असतात त्याच्यामध्ये अटकतात। त्यासाठी अगदी सोपा उपाय म्हणजे एखादा खराब जुना दात घासायचा जो ब्रश असतो तिने ती घासायची, म्हणजे पटकन तो गूळ बाहेर निघतो किंवा कुठलाही पदार्थ खिसणीमध्ये अटकलेला पटकन बाहेर निघतो। त्यानंतर लसूण सोलायचा म्हटलं तर खूप कंटाळा येतो। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो लसूण जो आहे तो नखाने सोलायला लागतो आणि नखाने म्हटलं की नको होतात। तर अशा वेळी लसणाची जी कांडी असते ती आपण मधोमध कापून घ्यायची आणि त्यानंतर अगदी झटपट असा लसूण आपला सोलून मोकळा होतो। इथे दाखवल्याप्रमाणे तुम्ही ही पद्धत एकदा नक्की वापरून बघा। आता तर पावसाळ्याचे दिवस चालू आहे, लसूण हा चिमलेला असतो, मग तो सोलायला थोडासा जड जातो, त्यामुळे तुम्ही ही पद्धत जर वापरली तर अगदी झटपट असा लसूण आपल्याला सोलून मिळतो। त्यामुळे तुम्ही एकदा नक्की ही पद्धत ट्राय करून बघा। अजिबात नखांना जो त्रास आहे तो अजिबात होत नाही आणि लसूण आपल्याला सोलला की नाही सोलला हे देखील आपल्याला लक्षात येत नाही। आता सगळ्यात महत्त्वाची म्हणजे पुढची टिप आपण बघणार आहोत। त्याआधी तुम्हाला जर आपल्या या टिप्स आवडत असतील तर तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। आता इथं जे आलं आहे ते मी व्यवस्थित धुवून घेतलेलं आहे। आलं साठवताना आपण ते व्यवस्थित धुवून घ्यायचं, त्याला अजिबात माती राहिली नाही पाहिजे। इथे बघा, अजिबात त्याला माती राहिलेली नाही, ते 2 दिवस व्यवस्थित हवेला कोरडं करून घेतलेलं आहे, नंतरच आपण ते फ्रीजमध्ये साठवायचं, त्यामुळे आलं अजिबात लवकर खराब होत नाही। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पीठ भिजवताना प्रत्येक गृहिणीला सकाळी सकाळी पीठ हे भिजवावंच लागतं, कारण त्यासाठी पोळीसाठी पीठ भिजवणं हे एकतर महत्त्वाचं असतंच। आता आपण इथे काय करायचं, गव्हाच्या पिठामध्ये अगदी 1 ते 2 चमचे तेल किंवा तूप तुम्ही जे काही वापरत असाल ते त्यामध्ये घालायचं आणि व्यवस्थित असा एक गोळा करून घ्यायचा। इथं दाखवल्याप्रमाणे तुम्ही जर पीठ भिजवलं तर अगदी झटपट पीठ भिजून होतं आणि आपलं जे कामं आहेत ते देखील पटापट होतात। त्यामध्ये जर आपण तेल किंवा तूप घातलं तर पीठ हे हाताला देखील चिटकत नाही आणि आपण ज्या भांड्यामध्ये पीठ भिजवतो आहे त्या भांड्यालासुद्धा घालून पीठ हे अजिबात चिटकत नाही। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पीठ अगदी मऊसूत भिजून तयार होतं। आता त्यानंतर भाजी कापायची वेळ आली तर हे एक डोक्याला मोठा ताण असतो की भाजी ही इकडून तिकडून पळते, मग अशा वेळी काय करायचं, व्यवस्थित आपली भाजी घ्यायची, ही पालेभाजी असेल तर 5 मिनिट आपण पाण्यामध्ये भिजवायची आणि नंतर धुवाई काढायची, कारण त्यामध्ये जे खाली माती असते ती व्यवस्थित पाण्यामध्ये खाली राहते आणि भाजीला अजिबात मातीही राहत नाही। मग 2-3 पाण्याने भाजी धुवून घ्यायची, त्यानंतर अगदी 5 मिनिटासाठी कोरडी व्हायला ठेवायची एखाद्या चाळणीत किंवा कशात आहे, मग भाजी काढून घ्यायची आणि इथे दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित अशी कापून घ्यायची, म्हणजे आपल्याला हव्या त्या प्रमाणात बारीक भाजी कापता येते। तुम्ही या पद्धतीने कुठली देखील भाजी कापू शकता। इथे मी तुम्हाला शेपूची भाजी कापून दाखवलेली आहे, पण तुम्ही यामध्ये पालक, मेथी, कुठली तुम्हाला जी कोणती भाजी कापायची आहे ती तुम्ही या पद्धतीने आरामात कापू शकता। आता सगळ्यात महत्त्वाचं आणि पुढचं म्हणजे आपण कुठलंही पॅकेट एखाद्या मुलांच्या खाऊचं असेल किंवा मुरमुऱ्यांचं असेल
तर ते फोडलं तर ते अगदी चिंबून जातं, किंवा मग एखाद्या बरणीमध्ये आपण ते भरून ठेवलं तर जे राहिलेलं म्हणजे उरलेलं पॅकेट आहे ते जर आपण तसंच ठेवलं तर ते चिंबून जातं. मग अशा वेळी काय करायचं, बरणीमध्ये काढून झाल्यानंतर ते जे पॅकेट आहे ते व्यवस्थित असे फोल्ड करायचे. फोल्ड करून झाल्यानंतर त्याला कुठलंही आपल्याकडे जे रबर असेल ते व्यवस्थित लावून ठेवायचे. असं नाही की हे खाऊच्याच पॅकेटला, प्रत्येक पॅकेटला तुम्ही असं ठेवू शकता.